नमस्कार मंडळी, आपण पाहू शकता येते आज जे आपल्याकडे 28 नोव्हेंबर 2023 जो काही पाणी झाला किंवा जे काही हलक्या प्रमाणामध्ये गारपीट झालं, तर याच्यामध्ये एवढी भयंकर हवा होती की संपूर्ण कपाशीचा प्लॉट येथे झोपवलेला आहे आणि शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला इथून मी लाईव्हमध्ये दाखवत आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं आहे की जो 28 नोव्हेंबरला जो काही पाणी आणि हवा आली होती, तर याच्यामध्ये कपाशीचं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं की संपूर्ण कपाशी मोडून अशी पडलेली आहे आणि तुम्हाला संपूर्ण इथून लाईव्हमध्ये दिसत असेलच. बघू शकता संपूर्ण इथे कपाशी ही मोडून पडलेली आहे. आता या कपाशीमध्ये चालतासुद्धा येत नाही अशी परिस्थिती इथे झालेली आहे. जवळपास 5 ते 5.5-6 फुटापर्यंत कपाशीची वाढ होती आणि संपूर्ण कपाशी हे जमीन लेवलला झालेली आहे. बघू शकता इकडे संपूर्ण प्लॉट येते असा जमीन दोस्त झालेला आहे किंवा जमीनला टेकत आहे. भरपूर कपाशी मोडलीसुद्धा आहे. ज्या शेतामध्ये आपल्याला 20 ते 22 क्विंटल एकरीचा ॲव्हरेज निघायचा, तेथे आता फक्त 12 ते 13 क्विंटलपर्यंतच ॲव्हरेज आपल्याला भेटणार आहे अशी परिस्थिती येथे झालेली आहे. बघू शकता संपूर्ण प्लॉट येथे मोडलेला आहे. आतमध्ये तुम्हाला संपूर्ण दाखवतो, बघा कपाशी अक्षरशः पूर्ण मोडून पडलेली आहे. आता गव्हर्नमेंटनी तात्काळ याला मदत जाहीर करावी, पटकन सर्वे करून आपल्या शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले, प्रत्येक पटवाड्यांनी आपल्या भागात जेवढे नुकसान झाले तेवढेच त्यांचा सर्वे करून मदत ही जाहीर करावी. या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे, हा संपूर्ण प्लॉट आपल्या शेतामधला आहे हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की आपण आपल्या शेतामधला आज आपण शेतावर आलेलो आहे आणि इथे संपूर्ण प्लॉट इथे झोपलेला आहे. जो की 2 दिवसाअगोदरचा व्हिडिओ होता की आपण फर्दर व्यवस्थापन हे घेणार होतो आणि आज आमच्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आणि वारा आला की संपूर्ण प्लॉट असे पूर्ण जमीनदोस्त झालेले आहे. ही कपाशी आपण येथे व्हिडिओ बनवलेला होता, हा कपाशीची हाईट 6.5 फूट 6 फुटापर्यंत होती. आता ही हाईट फक्त 2 फुटावर आलेली आहे. पूर्ण कपाशी मोडून पडलेली आहे. आपला जी कपाशी छोटी आहे ती कपाशी तिकडे चांगली आहे, परंतु बाकीची कपाशी इकडे संपूर्ण झोपून मोडून पडलेली आहे. गव्हर्नमेंटनी तात्काळ मदत जाहीर करून शेतकऱ्यांचे पीक सर्वे किंवा जे काही पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत ही जाहीर करावी. हा व्हिडिओ वर्धा जिल्ह्यामधून शूट होत आहे. वर्धा जिल्ह्यातील जे काही पटवाडी किंवा तहसीलदार, जिल्हाधिकारी, कलेक्टर जे काही असतील त्यांनी तात्काळ इथे मदत जाहीर करावी आणि पिकाचे सर्वे करून पटवाड्यांना तशाप्रमाणे आदेश देऊन शेतकऱ्यांना झालेली नुकसान किंवा जी काही कपाशीचे, ऊसाचे, तुरीचे, आपल्या शेतामधल्या तुरीसुद्धा संपूर्ण तिथे वाकलेले आहे, मोडलेले आहे, कपाशीसुद्धा मोडलेली आहे, तर तात्काळ आदेश काढून सर्वे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी ह्या व्हिडिओ बनवण्यामधून एक गव्हर्नमेंटला माझी एक विनंती आहे. तर तुमच्याकडे सध्या परिस्थिती काय सुरू आहे मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच की आमच्याकडे असे नुकसान झालेले आहे, तुमच्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये कपाशीचे काय हाल सुरू आहे, पाणी कसं आहे, गारपीट आहे का नाही. आमच्याकडे गारपीट हे पडलेलं नाही, तेवढ्यानं आम्ही थोडं प्रमाणामध्ये वाचलो, परंतु आमची कपाशी, तुरी, जे काही आपल्या याच्यामध्ये हरभरा, भाजीपाला पीक, ऊस, संपूर्ण जमीन दोस्त हे झालेली आहे. जमिनीमध्ये पूर्ण इथे वाकलेले आहे. इकडे आता जातासुद्धा येत नाही, तुम्हाला इकडला प्लॉट दाखवला असता. तर तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही आता शेअर करा. याचं कारण काय की हा व्हिडिओ जेवढा तुम्ही इकडे तिकडे पाठवान तेवढ्याच या व्हिडिओ आपल्या गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचल्या जाईल आणि महत्त्वाचं त्यांना जाग येऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर होईल अशी ह्या व्हिडिओमधून गव्हर्नमेंटला एक विनंती आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. तुमचाच कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे पाणी आहे नाही आहे याचीसुद्धा माहिती मला कमेंटमध्ये नक्की द्या. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.